आमच्याच गावात बिंदू रेल्वे बी हो थांबा ते नाही पण ते आम्ही आमच्या पक्षांचं ज्या पक्ष ते सरकार असतं ना ते खुर्ची पडत का सरकार मला फुकट सांगा फुकट खायला भेटते आम्हाला अन्न खायला भेटते फुकट मने भेटते खायला विमानतळ काढले ऐकून घ्या विमानतळ चालले तर विमानात बसणारे हे आता या ठिकाणी जे उपस्थित आहेत आता ते बरं विमान झालं विमान प्राधिकरण मोठं विमानतळ आपल्या अकोल्या झालं त्यामुळे बरेचसे लोकांच्या सोय झाल्या आम्हाला ज्येष्ठ नागरिक आले नमस्ते नमस्ते काय वाटतं आता तुम्ही जुने आहात फार लय दिवसापासून तुम्ही मतदान करता यावेळेच्या लोकसभेच्या निवडणुकीत कुठला खासदार निवडून येईल इंडिया आघाडी की भाजप इंडिया आघाडीला इंडिया आघाडीचा कुठला तुम्हाला असा उमेदवार वाटतो की तो अकोल्यातून निवडून येईल उद्धव बाळासाहेब ठाकरेनं जर समजा वंचितला म्हणजे बाळासाहेब आंबेडकरला त्याच्या कोठ्यातून जर तिकीट दिलं तर 100% मी सांगतो की बाळासाहेब आंबेडकर निवडून येणार तुमचे आता हे जे खासदार आहेत तुम्ही 4 वेळेस निवडून दिलेत त्या खासदारावर फार नाराजी दिसते तुमची काय केलं नाही धोत्रे साहेबांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या नाही आणि ज्या केल्या त्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या सर्वसामान्य जे एक आता हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्याला सगळं म्हणजे कारण वास्तविक पाहता त्या मतदारसंघातले प्रश्न सगळे त्यानं असेंब्लीमध्ये मांडायला पाहिजे होते परंतु ह्या गोष्टी असेंब्लीमध्ये त्यांनी काहीच मांडल्या नाहीत त्याच्यामुळे बेकारी वाढली शेतकऱ्याचे प्रश्न आहेत बाकीचे अवांतर प्रश्न आहेत ते याच्याबद्दल म्हणजे त्या ठिकाणी जो आवाज उठवायला पाहिजे BJP कार्य म्हणजे एक प्रमुख म्हणून प्रतिनिधी म्हणून तर त्यांनी ह्या गोष्टी काहीच केल्या नाहीत त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांची नाराजी आहे काका तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून मतदान करता तुम्हाला असं वाटतं का की भाजप सरकार हे चांगलं काम करतंय किंवा राम मंदिर बनवलंय आता त्यामुळे त्यांना मतदान केलं पाहिजे पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे ठीक आहे BJP सरकार जे आहे BJP सरकार हे आता 9 वर्षापासून आहे काँग्रेसचं सरकार जवळजवळ म्हणजे 55-60 वर्षापासून आहे आणि 47 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर शून्यातून जग निर्माण केलं काँग्रेसनं या 9 वर्षात आता इलेक्ट्रिकची झाडं आणलं रोडची म्हणजे ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी महामंडळं वगैरे जे काय काढले असतील हे सगळे कोण तयार केलेले आहेत स्वस्त धान्य दुकाने त्यावेळेस होते आताही आहेत परंतु या सरकारनं 9 वर्षात फक्त सुधारणा कोणती केली मेट्रो ट्रेन केली चौपदरीकरण रस्ते केले जिकडे तिकडे खोदून ठेवले ॲक्सिडेंट झाले दुपदरीकरण केले आणि रोडच्या लोकांना भरमसाठ पैसा वाटला त्याच्यामुळे ज्याचा फायदा होईल तो हेच म्हणणार आहे की मला हे सरकार पाहिजे परंतु हे सरकार शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या आणि सर्वसामान्य जे गरीब लोक आहेत किंवा छोटा छोटा व्यापारी वर्ग आहे आणि हे जे आजकाल हे जे बेकारी वाढली विद्यार्थी जे आहे या विद्यार्थ्यासाठी आता सगळं शिक्षणाचं खाजगीकरण म्हणजे प्रत्येक गोष्टीचं जर खाजगीकरण जर व्हायला लागलं तर आज या विद्यार्थ्यांनी काय करावं पुढे जीवन कसं जगावं काका तुम्ही फार विस्तृत आणि पद्धतशीर माहिती मांडताय तुम्ही काय करता शेती करता की कुठं नोकरी केलेली आहे मी रिटायर्ड शिक्षक होतो आणि शेतकरी आहो दोन्ही गोष्टीमध्ये आता तुम्हाला असं वाटतं की परिवर्तन 100% व्हायला पाहिजे 100% व्हायलाच पाहिजे परिवर्तन झाल्याशिवाय या सर्वसामान्य लोकांना गत्यंतर नाही आणि ते जर परिवर्तन करणार नाही तर या देशात मी सांगतो हुकूमशाही आल्याशिवाय राहणार नाही हा माझा ठाम शब्द आहे इथले आज लोक कामं केले तसे काम कोणा खासदारांनी केले रोड केले विमानतळ केले कुठल्या भाजपच्या खासदार आमच्याच गावात बिंदू रेल्वे बी हो थांबा तुम्ही म्हणा मतमत ना करू हो विमानतळाचं शुद्धीकरण केलं विमानतळाचं त्यामुळे सगळे झाले तोबुद रोड झाले बिंदू रेल्वे मोठा पूल बांधला गेला प्रत्येक गावामध्ये झाले फक्त बोर्ड लावले मोठेपणासारखे आम्ही हे काम केलं म्हणून प्रत्येक गावामध्ये गेल्या या खासदार कोणा खासदारांना काम केलं नाही मास्तरांना पटत नाही पण गुरुजींना पटत नाही ते नाही पडत ते आम्ही आमच्या पक्षांचं ज्या पक्ष ते सरकार असतं ना ते गुरुजी पडत का सरकार मला पटत नाही फुकट खायला भेटते आम्हाला अन्न खायला भेटते फुकट मने भेटते खायला आम्ही त्या सरकार गुण गायणारच आहोत ना आज कोणा सरकारने दिले खायला तुम्हाला फुकट खायला तुम्हाला महामंडळ हे कसं आहे
मेट्रो ट्रेन काढली, विमानतळ काढले, ऐकून घ्या, विमानतळ चालले तर विमानात बसणारे हे आता या ठिकाणी जे उपस्थित आहेत आणि तुम्ही सुद्धा त्या विमानात बसू शकता काय? मेट्रो ट्रेनमध्ये कोण बसू शकते? कोणत्या सर्वसामान्य गरीब माणसं आता ते बरं विमान झालं, विमान प्राधिकरण मोठं विमानतळ आपल्या अकोला झालं, हां, त्यामुळे बरेचसे लोकांच्या सोयी झाल्या. आम्हाला ज्येष्ठ नागरिक आले सोया इथल्या पाहिजे झाले की आम्हाला 65% विमानाचं भाडं भेटतं, भाडं भरावं लागतं फक्त. यायला का या काँग्रेस सरकार देश लुटला, विकून टाकला. आता मला फुकट भा 75 वर्षाचा 82 वर्षाचा मी 81 वर्षाचा मला फुकट हा बेजुळा ते अकोला 10,000 महाराष्ट्रभर फुकट हिंडतं मला फुकट 5-5 भाडं यायला लागतं आम्हाला. बाहेर थांबा, बायाला 20 रुपये भाडं पडते फक्त, बायाला 20 रुपये भाडं पडते, बायाला अर्ध भाडं झालं. मग बायाची किती सुधारणा झाली? 50% बायाला सवलत झाली. कोण्या चोट्ट्या सरकारनं आज सवलत दिली बायाला?